उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध राजकीय घटनांबद्दल घडामोडींबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काय म्हटलंय आपण पाहूया. महायुती हा शब्द आम्ही बऱ्याचदा ऐकलेला आहे पण त्याचा महापरिणाम कधी आम्ही पाहिलेला नाही. त्यामुळं ठीक आहे, महायुती आहे, आता अनेकांचे 10, 11, 12, 13 आणखी एक दुसरी एक नाव माहिती नाही त्या आघाडीचं, नाही त्या प्रकाश आंबेडकरांची काही त्याच्यात सुद्धा काय असेल ते त्याच्याची खूप अशी नावं खूप आहेत. त्याच्यामध्ये संख्या लक्ष 23 आहेत, लक्षणीय अशा प्रकारची संख्या आहे. हम तो किसी पॉलिटिकल पार्टी के बारे में कुछ बोलना नहीं चाहते. हमें एक विश्वास है कि इस देश की जनता हर पॉलिटिकल पार्टी को उनका जो समाज में स्थान है, जगह है, वो जगह दिखाएंगे. ठीक है, शुरू में कुछ ना कुछ होता है. मुझे याद है कि आसाम में एक जमाने में ऐसे ही कोई नौजवान लोग चुनकर आ गए और पूरे देश में एक तरह का अलग माहौल था कि अभी देश में परिवर्तन आएगा वगैरह. बाद में वो लोग मुझे देखने के लिए मिले नहीं थे. कई साल मैं असम में आज भी जाता हूँ और कोई नजर ज्यादा फैलती है. माहित नाही असा आहे की दर निवडणुकीच्या वेळेला या संघटना आमच्या विरोधी असतात असा आमच्या गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि एकत्रित असतात. यावेळेला असं दिसतंय की त्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि आपण शक्ती प्रदर्शन करतात. त्याचा ओव्हरऑल परिणाम या निवडणुकीवर आम्हाला लोकांच्या होईल असं मला जाणवत नाही. त्यामुळे आपण ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहिली काय